संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर शिवारातील दरेवाडी येथे भरवण्यात आलेली बैलगाडा शर्यत आयोजकांच्या चांगलीच अंगलट आलेली दिसते या प्रकरणी तब्बल सत्तेचाळीस जणांवर गारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यातील सहा जणांना गारगाव पोलिसांनी ताब्यातही घेतला आहे इतरांचा शोध गारगाव पोलीस घेत आहेत एकूणच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी संगमनेर तालुक्याच्या मुळाखोऱ्यातील दरेवाडी येथे कोणालाही थांगपत्ता लागू न देता बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आयोजकांची चांगलीच पळापळ पड़ झाली होती या प्रकरणी घारगाव पोलिसांनी आता थेट सत्तेचाळीस जणांवर गुन्हे दाखल करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय पोलिसांनी घटनास्थळावरून एक बुलेरो पिकअप दोन बैलांची जोडी शर्यतीचा छकडा खिळा असलेली पातळ बांबूची काठी असा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय याचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत पुनिसो पाटील साहेब यांनी माहिती दिली की दरेवाडी येथे बैलगाडी शर्यत सुरू आहे तुम्ही तिथे जाऊन खात्री करा वरून आम्ही स्वतः व कर्मचारी असे दरेवाडी येथे ते गेलो तेथे पाहिले असता तेथे बैलगाडी शर्यतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध होते तसेच तेथून एक बैलजोडी आणि एक पिकअप गाडी व त्याला लागणार बैलगाडीच्या शर्यतीसाठी लागणारे एक छकडा असे तेथे जागेवर मिळून आले वरून राज्यात बैलगाडी शर्यत बंदी असल्याने आम्ही हे साहित्य ताब्यात घेऊन व तसेच तेथे ते सहा आरोपी यांनासुद्धा ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलो पुढील कारवाई करत आहे तसेच विरुद्ध भारतीय दंड संहिता भादवीप्रमाणे एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर नुसार व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकोणवीस आणि महाराष्ट्र प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम अकरा कसात एक नुसार कारवाई करत आहोत